इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 मधील प्रकरण 4 भौमितिक रचनाच्या सराव संच 4.1 मधील उदाहरण क्रमांक 3 पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न दिलेला आहे की त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण RST मध्ये RS चं माप दिलेलं आहे 4.5 सेंटीमीटर. कोण RST चं माप दिलेलं आहे 40 अंश. ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि RS/XY गुणोत्तर 3/5 दिलेलं आहे. तर यावरून आपल्याला त्रिकोण RST आणि त्रिकोण XYZ काढायचा आहे. तर मित्रांनो, आपण प्रश्नाचं निरीक्षण केलं असता आपल्याला त्रिकोण RST मधील 2 बाजू दिलेल्या आहेत. RS चं माप 4.5 आणि ST चं माप 5.7 दिलेलं आहे. त्याचबरोबर हा जो मधला कोण S आहे त्याचं माप आपल्याला दिलेलं आहे 40 अंश. RST म्हणजे S चं माप आहे ते 40 अंश. यावरून आपल्याला त्रिकोण XYZ ची मापं काढून घ्यावे लागतील. त्यासाठी आपल्याला RS जर 3 असेल तर XY चं माप 5 असेल या गुणोत्तराच्या आधारे आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. चला मग हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला इथं जे दिलेलं आहे ते आपण अगोदर मांडून घेऊया की त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेंटीमीटर. अजून काय दिलेलं आहे की ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि कोण RST बरोबर 40 अंश. या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हे जे दिलेलं आहे आपल्याला गुणोत्तर RS/XY 3/5 हे पण आपण लिहून घेतलं की आपल्याला आता त्रिकोण XYZ ची मापं काढायला ते कामात येईल आणि सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या आधारे आपण हे गणित पुढे नेऊया. तर बघा, RS आणि XY या संगत बाजू आहेत, ST आणि YZ संगत बाजू आहेत आणि RT आणि XYZ या संगत बाजू आहेत. तर या आधारे आपण इथं तसं लिहून घेऊया की त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ आणि म्हणून RS/XY बरोबर ST/YZ बरोबर RT/XZ. या आपण का लिहिल्या, या आहेत समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू तर हे आपण लिहून घेतलं. यावरून आपल्याला बघा, RS/XY हे 3/5 गुणोत्तर दिलेलं आहे. आता आपण RS चं माप लिहूया या ठिकाणी 4.5/XY आपल्याला काढायचं आहे. त्याचबरोबर ST चं माप आहे 5.7/YZ आपल्याला काढायचं आहे आणि RT वगैरे काहीच दिलेलं नाही म्हणून आपण ते काही लिहित नाही. मग आपण हे जे गुणोत्तर दिलेलं आहे ते लिहून घेऊया. आता या मापावरून हे माप काढण्यासाठी आपल्याला या गुणोत्तराशी तिरकस गुणाकार करावा लागेल. मग सर्वप्रथम आपण 4.5/XY याचा तिरकस गुणाकार 3/5 या दिलेल्या गुणोत्तराशी करून घेऊया. मग तिरकस गुणाकार करण्यासाठी आपल्याला 3×XY करावा लागेल. 3×XY बरोबर 4.5×5 4.5×5. आता XY चं माप काढण्यासाठी आपण या 3 चं पक्षांतर करूया. या बाजूला 3 इकडे गुंतोय, इकडे येताना तो भागेल आणि रचना होईल मग XY बरोबर 4.5×5 भागिले हा 3. आता बघा, 4.5 दशांश चिन्ह आपण थोड्या वेळेसाठी विसरलो तर तो 45 बनतोय. बघा, मग 3 आपण 45 भाग दिला तर 15×45 होतात आणि 15×5 जर केलं तर 15×5 75 होतात. आता जो दशांश चिन्ह आपण विसरलो होतो तो वापस आलेल्या उत्तरात ठेवला तर XY चं माप आपल्याला मिळतं आहे 7.5 सेंटीमीटर. याच पद्धतीने आपण ST/YZ
या गुणोत्तरामधून वाय झेडचं माप काढूया. तर बघा मग त्यासाठी तिरकस गुणाकार करूया. 3 गुणिले वाय झेड बरोबर 5.7 गुणिले 5. आता पुन्हा वाय झेडचं माप काढण्यासाठी 3 करू पक्षांतर. इकडे उरला फक्त वाय झेड बरोबर इकडे उरला 5.7 गुणिले 5. हा 3 या ठिकाणी गुणत होता, त्याचं पक्षांतर आपण या बाजूला केलं तर तो भागेल. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी दशांश चिन्ह जर एक काही काळासाठी विसरलो तर तो होतोय 57 आणि 3 भाग दिला तर 19 होतात 57 आणि 19 गुणिले 5 जर केलं तर 19 5 होतात 95. आपल्याला या ठिकाणी एक दशांश चिन्ह होतं ते आपण परत केलं तर वाय झेडचं माप आपल्याला मिळतं आहे 9.5 सेंटीमीटर. हे दोघं मापं मिळालेले आहेत. आता बघा या ठिकाणी कोन आर एस टी बरोबर 40 आहे. कोन एस, आता दोघं त्रिकोणांचा जर विचार केला तर कोन एसचा संगत कोन या इकडे राहील कोन वाय, म्हणून या ठिकाणी आपल्याला एक्स वाय झेड म्हणजे कोन वाय हे सुद्धा माप मिळून जाईल. कोन आर एस टी बरोबर 40 अंश. आणि आपल्याला माहितीच आहे की कोन आर एस टी एकरूप कोन एक्स वाय झेड, एस आणि वाय हे एकरूप आहेत आणि म्हणून कोन एक्स वाय झेडचं मापसुद्धा किती येणार आहे 40 अंश येणार आहे. तर बघा मग दिलेल्या माहितीच्या आधारे आपण उत्तरं या ठिकाणी बाजूंची मापं काढलेली आहेत, या मापांच्या आधारे आता आपण त्रिकोण रचना काढणार आहोत. तर मित्रांनो सर्वप्रथम आपण काढूया त्रिकोण आर एस टी. यासाठी आपण अगोदर कच्ची आकृती काढून घेऊया. समजा हा आपण काढला त्रिकोण आर एस टी. एस आपण या बाजूला असा घेतला की आपल्याला एसचं माप दिलेलं आहे 40 अंश, म्हणून हा झाला आर एस टी. मग आपण दिलेले जे मापं आहेत ते या ठिकाणी लिहून घेऊया. एस टीचं माप 5.7 आहे, त्याचबरोबर आर एसचं माप 4.5 आहे. आता ह्या माहितीच्या आधारे आपण या ठिकाणी त्रिकोण काढूया. सर्वप्रथम आपण पाया घेऊ. एस टी 5.7 सेंटीमीटर, तर पट्टीमध्ये आपण या ठिकाणी माप घेऊ आणि पाया काढूया. शून्यापासून बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 5 पुढे 7 मिलीमीटरपर्यंत आपण या ठिकाणी हा बिंदू घेतला आणि हा पाया काढून घेतला. हा आहे एस, हा आहे टी. त्याच्यानंतर एसचं माप 40 अंश आहे, तर आपण कोनमापक ठेवल्यानंतर या ठिकाणी बघा कोनमापक व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचं. या रेषेवर ही रेषा जुळवून घ्यायची आणि इकडून लघुकोन असल्यामुळे 10, 20, 30, 40 या 40 समोर हे बघा 10, 20, 30, 40 40 समोर ठेवला बिंदू आणि या बिंदूमधून या बिंदूपर्यंत येणारी एक रेषा म्हणजे किरण काढून घेतला आपण. या एसचं माप आहे 40 अंश. आता आपल्याला एस टी मिळाला आहे, आपल्याला आता काढायचं आहे आर एस. आर एसचं माप आहे 4.5, त्यासाठी आपण पट्टीमध्ये कंपासचं 4.5 एवढं अंतर घ्यायचं आहे. शून्यापासून 4.5 एवढं अंतर घेतलं आणि या एस बिंदूवर टोक ठेवून इथं असा कंस मारला. कंस मारल्यानंतर या बिंदूने या बिंदूला जोडून घ्यायचा आहे. हा बिंदू आहे आर बिंदू. आता पट्टीच्या सहाय्याने आर आणि टी सुद्धा आपण जोडून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला या ठिकाणी तयार झालेला आहे त्रिकोण आर एस टी. अशाच पद्धतीने आपण दुसरा त्रिकोण जो आहे एक्स वाय झेड तो पण या बाजूला काढून घेऊया. त्यासाठी आपण अशीच एक कच्ची आकृती काढूया. एक्स वाय झेड हा वाय 40 मापाचा आहेच आणि एक्स वायचं माप आपण काढलेलं आहे 7.5
आणि YZ आहे 9.5. चला मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण काढूया पाया. पाया आहे 9.5. पट्टी ठेवून शून्यापासून हा 0 आणि हा 9.5 एवढा आपण पट्टी थोडीशी सरकली. हा बघा, हा बिंदू आहे. हा झाला आपला वाय आणि हा झाला बिंदू झेड आणि हा रेषाखंड YZ. आता कोन मापकच्या सहाय्याने वायवर आपण 40 मापाचा कोन काढूया. 10, 20, 30, 40 याच्यावर ठेवला आपण बिंदू आणि वाय बिंदूतून जाणारा एक किरण काढला. आता आपल्याला पाहिजे एक्स हा बिंदू. एक्स वाय हे माप आपल्याला मिळालेलं आहे 7.5. तर पट्टीमध्ये 7.5 एवढा अंतर घ्यायचं आहे आणि वाय बिंदूवर टोक ठेवून कंस मारायचा आहे. मिळालेला जो छेदनबिंदू असेल तो असेल एक्स आणि या एक्स आणि झेड या दोघ बिंदूंना जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दुसरा त्रिकोणसुद्धा काढलेला आहे. त्रिकोण RST समरूप असलेला त्रिकोण XYZ या ठिकाणी आपण काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या समरूप त्रिकोणांच्या रचना काढू शकतो. अतिशय सोप्या आहेत. मी आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या मित्रांनो. व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील उदाहरणामध्ये. तोपर्यंत नमस्कार.